कार्ल लिनाअस या शास्त्रज्ञाने सन 1753 साली स्पेसिस प्लॅटिरम असे तिचे वर्णन केले. लॉर्ड भाषेत स्पर्श केल्यानंतर होणाऱ्या प्रतिक्रियेमुळे आकसणारे झाड असा त्याचा अर्थ होतो. लाजाळू ही वनस्पती झुडपांच्या आकारात वाढते. खोडांचा आकार सरळ असलेले हे झाड कालांतराने जुने झाल्यानंतर वाकते. लाजाळूच्या झाडाची उंची जेमतेम 1.5 मीटर इतकीच वाढते. पुटकुळ्यासारखी सच्छिंद्र रचना असलेल्या लाजाळूची पाने संयुक्त पर्णी प्रकारात मोडतात. दांड्यांना दोन्ही बाजूस असलेली दले पुन्हा तशीच विभागली जातात. 10 ते 12 पर्णिकेच्या जोड्या मिळून एक पान तयार होते. लाजरी झाडाचे देठ काठेरी असून ह्या वनस्पतीला फिकट गुलाबी किंवा जांभळट रंगाचा गुच्छ असतो. फुलांच्या पाकळ्यावर लाल आणि तंतू जांभळट गुलाबी असतात. वाऱ्याने व कीटकांकडून लाजरी वनस्पतीचे परागीभवन होते. लाजाळू ही वनस्पती वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. संवेदनशील झाड, नम्र झाड, लाजणारे झाड, लाजरी, सेन्सिटिव्ह प्लांट, हंबल प्लांट, लाजवंती, लज्जिका, संकुचिनी, झोपणारे गवत, आकसणारे झाड, सभ्य झाड, स्पर्श करू नका, छुई मुई अशा विविध नावांनी या लाजाळूला ओळखले जाते. संपूर्ण भारतामध्ये आढळून येणारी ही लाजरी वनस्पती औषधी गुणांनी युक्त आहे. अनेक आदिवासी भागांमध्ये या वनस्पतीचा विविध रोगांवर उपयोग केला जातो. व्यर्थ मानले जाणारे हे रोप स्त्री पुरुषांच्या अनेक आजारांवर गुणकारी आहे. मानवी आजारावर औषध म्हणून लाजाळू रोपटाचा होणारा उपयोग व त्याची लागवड याबाबतची माहिती घेऊया वनस्पती तज्ज्ञांकडून. लाजाळ ही वनस्पती बेळगावच्या परिसरात साधारण जांबोडीच्या दोन्ही बाजूला म्हणजे जांबोडीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला सापडते. तिला नमस्कारी, समंगा, लाजवंती किंवा जलकारिका अशा विविध नावांनी ओळखलं जातं. साधारण चिंचेच्या पानांसारखी छोटी पानं ह्या वनस्पतीच्या मध्ये दिसून येतात. ही वनस्पती चर्कोक्त संधानीय गण म्हणजे शरीरातल्या बाह्यत किंवा आभ्यंतरत झालेल्या सगळ्या जखमांसाठी वापरली जाते. ह्या झाडाचा मुळांचा आणि विशेषत्वाने पानांचा उपयोग जास्त होतो. या वनस्पतीच्या पानांचा रस हा रक्तपित्त, अतिसार, सूज, मुतखडा अशा विविध व्याधींमध्ये वापरला जातो. हिच्या पानांचा रसांचा बोळा ज्या ठिकाणी आपल्याला योनिभ्रंश म्हणजे गर्भाशयाचा काही भाग हा योनीमधून खाली उतरतो अशा ठिकाणी या पानांच्या रसांमधले बोळे तिथे ठेवले जातात आणि त्याच्यातून आपोआपच खाली आलेल्या गर्भाशयाचा काही भाग हा वर सरकला जातो. अशीच परिस्थिती कधीकधी मूळव्याधीमध्ये सापडते. मूळव्याधीमध्ये गुदभ्रंश या आजारामध्ये ज्या ठिकाणी मल साठवला जातो त्या पिशवीचा काही भाग खाली उतरला जातो. अशा व्याधीमध्ये याच्या पानांच्या रसामध्ये बुडवलेले बोळे हे त्या ठिकाणी ठेवल्यानंतर गुदभ्रंश हा व्याधी कमी होतो. मूळव्याधीमध्ये सुद्धा साधारण 10 ते 20 ml या पानांचा रस जर दिलात तर रक्ती मूळव्याध म्हणजे ज्याच्यामध्ये रक्त पडत असतं ती बरी होते. आतड्यांना सूज असल्यानंतर कधीकधी सरक्त मलप्रवृत्ती म्हणजे आवेसह रक्तप्रवृत्ती कधीकधी दिसून येते. अशा वेळेला ह्याचा रस साधारण 15 ते 20 ml जर दिलात सकाळ संध्याकाळ तर हा जुलाब नक्की कमी होतो. बॉटनिकली द टच मी नॉट प्लांट इज कॉल्ड मायमोसा पुडिका. In Marathi, it is called Lazaru. This plant grows in India as a weed. And this plant is a native of South America. And wherever the barren areas are there, it grows very comfortably. It needs a very less amount of water. In fact, this plant helps us by preventing the soil erosion. Because this plant can bind the soil particles so that the soil erosion will not take place. This plant is called commonly called touch me not because when we touch this plant the leaf closes. Because this plant has got a very typical character or you say a physiology. In that physiology when we touch
whatever the inside water pressure or hydrostatic pressure is there, that will pass on from one cell to the another cell, and like that will pass on from one leaf to the another leaf, and that pressure will reach at the base of the leaf, that is called pulvinus leaf base, and the pressure is lost from there, and due to that the leaf closes. And the leaf closes either any touch, we touch, otherwise the wind, or even the temperature, if we become more, also the plant closes the leaves. This plant, it is very difficult to control the growth because it grows in the barren areas. The only weedicides are they can control, because weedicides, once they put, the plant can be killed. The pollination of the plant takes place by wind, because once the flowers matured, the fruit formation takes place, and the fruits are dispersed by wind and it spreads everywhere. And scientifically it is a good plant, but as per the human being says it is not a good plant, because it grows and it is very difficult to control the growth. But it helping the nature, that is also very important, because it prevents the soil erosion. That is very, very important. The scientific name is Mimosa pudica. It is a native of South America. It grows very well in the barren lands, and it helps nature by preventing soil erosion. But animals can't eat it because of their thorns. The leaves of the plant closes as there is a change in temperature. लाजाळूची 100 ग्रॅम पाणी 300 मिली पाण्यात उकळून हा काढा डायबिटीसच्या रुग्णाला दिल्यास आराम मिळतो. लाजाळूंच्या बियांचे चूर्ण दुधातून घेतल्यास पुरुषांमधील वीर्याची समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते. एक महिना हा उपाय केल्यास सकारात्मक बदल दिसून येतील. लाजाळूंच्या बियांचे चूर्ण 3 मिली दुधात मिसळून घेतल्यास शारीरिक दुर्बलता कमी होते. लाजाळूचे रोपटे लवकर जखम भरून काढण्यास सक्षम आहे. या रोपाच्या मुळाचे 2 ग्रॅम चूर्ण दिवसातून 3 वेळेस कोमट पाण्यातून घेतल्यास अंतर्गत जखम लवकर ठीक होऊ शकते. हाडांचे तुटणे आणि मांसपेशींवरील अंतर्गत जखमेच्या उपचारांमध्ये लाजाळूचे रोप महत्त्वाची भूमिका बजावते. लाजाळूची पाने पाण्यामध्ये बारीक करून हे मिश्रण नाभिकाली लावल्यास लघवी जास्त होणे बंद होते. लाजाळूचे मूळ व पानांचे मिश्रण दुधात मिसळून घेतल्यास मूळव्याध आणि फगंदर रोग ठीक होतात. लाजाळूंच्या पानांचा रस मूळव्याधीच्या जखम कोरडी करण्यास मदत करते. या लाजाळू रोपट्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे ही मनुष्यासारखी संवेदनशील असून संध्याकाळी झाडाची पाने आपोआप दुमडतात किंवा मिटतात व सूर्योदयास ती पुन्हा उघडतात किंवा उमलतात व उभी होतात. स्पर्श गरम करणे, स्फोट व जोरदार हालचालीने झाडाची पाने उत्तेजित होतात. कोशिंकामधील टर्गरच्या कमी जास्त झालेल्या दाबामुळे झाड गळल्यागत होते. जनावरांपासून स्वसंरक्षणासाठी झाड अशी कृती करते असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. मका, नारळ, टोमॅटो, कापूस, कॉफी, केळं, सोयाबीन, पपई व ऊस या पिकांसाठी ही वनस्पती त्रासदायक आहे. तसेच हवाई बेटांमध्ये ही वनस्पती विषारी असल्याची नोंद आहे. काही जण लाजाळू ही वनस्पती आवडीने घरामध्ये लावतात. जमीन आच्छादनासाठी याचा वापर करतात. लाजाळू भेट म्हणूनही देण्यात येते. लाजाळू ही वनस्पती 2000 सालापर्यंत पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागाची ओळख होती. इंदापूर, दौंड, बारामती या भागात ती मोठ्या प्रमाणात आढळून यायची. पण पर्यावरणाचा असंतुलितपणा, आवर्षणाचे वाढलेले प्रमाण, गावोगावचे नष्ट झालेले ओढे, नाले, वाळू उपसा, जमिनीतील नष्ट झालेला ओलसरपणा व वाढलेले प्रदूषण यामुळे ही वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सर्वसामान्यांसाठी कुतूहलाचा विषय असलेली लाजाळू ही वनस्पती कोकणात मात्र आपले अस्तित्व टिकून आहे. आपल्या बालकांच्या भविष्यासाठी लाभदायी बाल भविष्य योजना. 99 महिन्यात मिळवा 1 लाखाचे 2,50,000. कमीत कमी गुंतवणूक रुपये 10,000, जास्तीत जास्त गुंतवणूक रुपये 2 लाख, गुंतवणूक फक्त रुपये 10,000 पटीत. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, www.lokmanyasociety.org. टोल फ्री नंबर 1800212 4050. फोन नंबर 08312407078.
सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।